प्रॅक्टिस ला गेले असताल. गोळ्या व्यवस्थित घ्या आणि तुमच्या मिस्टरांनी याची कल्पना दे. आता प्रमोशन होणार आहे तुमचं. आणि कसलं प्रमोशन? झालं माझं प्रमोशन. आओ बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं. चितले अरे चितले आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. दोघांच्या हक्काचं काय मिसेस फौजी, काळजी घ्या. आता आता छोटे फौजी येणार आहेत ना. गुड मॉर्निंग चितले. आओ हे तुम्ही आओ काय करायला लागलाय तुम्ही? चहा 2 मिनिटं देतो तुला. चहा करायला एवढा सगळा पसारा काढून ठेवलाय वे. अगं नाही मी आवरतो ना, तू फक्त जा निवांत बस. हं बसते आधी तुम्हाला जाऊ. मी काय म्हणलं? मी असताना तू काय काम करायचं नाही, तू फक्त चहा प्यायचं आणि बसायचं. आओ पण एवढं सगळं आवरा जमणार वे तुम्हाला. आत्ता मी काय पहिल्यांदा करतोय, आधी मी केलंय की. हा लई दिवसांनी चहा करतोय माहितीये, लक्षात आहे माझ्या सगळं. बर बसते. काय राहिलं? हा वेलदोडा. वेलदोडा कुठं ठेवलं? माहिती आहे मला, माहिती आहे तिकडे ठेवला ना. नाही तिकडे नाही, इकडे नाही, इकडे बी नाही. हा खाली ठेवलाय खाली. मग माहिती आहे मला. बघ सापडला का नाही वेलदोडा? शितले आता मी मस्तपैकी चहा करतो, तू चहा प्यायचा आणि बाहेर जाऊन बसायचं आणि अजिबात काम करायचं. ही कुठे गेली आज? काय हो, काय झालं? काय झालं म्हणजे तुला सांगितलं ना आतमध्ये काम करायचं नाही म्हणून. का हो अंघोळीसाठी पाणी गरम करते, यात काय काम आहे तवा? हे तर मी रोजच करते की. अगं रोजची गोष्ट येगळी असते चितले, आताच येगळे. अहो त्याला येळ आहे अजून, आतापासून नाही ते. अहो नाही मिसेस फौजी, मिशन कालपासून सुरू झालंय. मिशन? मग मिशन छोटे फौजी. अरे देवा छोटे फौजी. बघ झाले का नाही पाणी भरून? मग साधं सुद्धा मिशन नाही. असं काय स्पेशल आहे या मिशन मध्ये? मिशन लय मोठं आहे, 9 महिन्याचं मिशन आहे. 9 महिन्याचं लय अवघड आहे मिशन. हो मला सांगा अवघड का आणि म्हणून? तुला सांगितलं ना काम करू नको म्हणून. आणि मिशन असं आहे की मिसेस फौजीने काम करायचं नाही आणि मिसेस फौजी ऐकतच नाहीत,
काम केल्याशिवाय चैनच पडत नाही त्यांना. बर मग काय करावं मिसेस फौजी ना? मिसेस फौजींनी चहा प्यायचं आणि गप बसायचं. चहा चहा आओ तुम्ही गॅस बंद करून आलाय ना? होय शपथ. अगं काय तुम्ही असं करत? मला तर आता असं वाटायला लागलंय कि माझ्यापेक्षा जास्त यांना सांभाळायची गरज आहे. मिसेस फौजी आपके लिए गरम गरम चाय. वो तो नहीं ना गेला. बस का काय समजलं तुम्ही मला? म्हणणं विचारते. बर आता मला पिऊन सांगा कसं झालंय ते. मला लय काम आहेत अजून. बर हा भारीत की जमलंय म्हणायचं. आता बघा हळूहळू कसं सगळं जमवत का नाही ते. बर ओ हे काय लावलं तुम्ही? काय लावलंय म्हणजे? अगं माझ्या बायकोच्या वाटणीची काम करतोय. आओ हे आता किती दिवस असं करणार आहे तुम्ही? किती दिवस म्हणजे? जवळ मी येत त्यावर मीच करणार. हे हे असं मग काय तर? अगं मिशनला सुरुवात झालीय. आता माग नसतो आठ दिवस फौजी. हे असं तुम्ही मला तुमची सवय लावता आणि मग सवय लागली कि मग निघून जाता तुम्ही. मिसेस फौजी पण आता नाही तसं होणार कारण मी असणार ना तुझ्या संग. कस काय? आता सगळं मी सांगू का? हे बघ जर मी इथं आहे ना तर तुला कामाला हातच नाही लावू देणार आणि मी गेल्यावर जर तू कामाला हात लावलास तर मग बघ. आओ मग करू तरी काय मी? तू काय नाही करायचं. तू शांत झोपायचं, खायचं प्यायचं, मस्तपैकी मजा करायची, फिरायचं. बर तुम्ही म्हणताय तर तसं. जयश्री जयश्री काय ग? हो उठा की किती वाजले बघितले का? बर मला सांगा जीजी गेल्यात का बाहेर फुलं आणायला? तुला कशाला एवढं सकासकत जीजी पाहिजे? अहो नाही हो तसं नाही मी जाऊन आणली असते ना नाहीतर म्हणून विचारलं. अहो काय अहो आवरून घ्या परत आणि मामी ओरडताल तुम्हाला. तिला काय जमत का दुसरं? ओरडू दे. ए बाई काय शोधती कसं एवढं सकाळ सकाळ? ते माझ्या कानातलं ते कुठं ठेवलंय ते आठवणच झालंय मला. काय बाबा आजकाल ते सगळं सिसरायला लागले. मी मला असं वाटत होत आतमध्ये ठेवलंय पण आतमध्ये तर काय सापडलं ना. हिथं आता जयश्री अहो तिथं जरा आहे का बघा की परत आणि मला धारा काढायला जायचं मामी ओरडते आलो बघा की. नाही सापडते. सापडलं? अग बाई नाही सापडते म्हणलं की. आओ मला सापडलं. चांगलंय. अहो जयश्री चांगलंय काय चांगलंय. अहो मी म्हणलं ना अहो उठा तुम्ही आवरून घ्या परत आणि ऐकून घ्यायला लागल तुम्हाला. जा बाई उठते मी.
बर मी जाते मी आतला आवरते तुम्ही उठा ना आवरून घ्या हा काय बाई आहे आता आपलं उठा आवरा उठा आवरा आजा काय र आज तू बरं गोटेत आलेस वय जरा आवरून घेतो अरे पण तू कशा पाई ए पोरा हात सांभाळून रे बाबा अगं जिजे सकाळपासून तोच काम करतोय सकाळी मी उठायच्या आधी अंगण झाडून घेतलं सडा मारला मला आंघोळीची बादली बी त्याने जाणून दिली कुठनं एवढा अवसान आलंय कुणास ठाऊक जिजे मला सांग हात बरा नसताना एवढं करायची काय गरज आहे का ग नाही तर काय उगाच आणि परत एवढे तेवढे काय तर व्हायला नको बाबा अगं नाही काय होत जिजे तेवढाच व्यायाम होते ना हाताला आजा तुझ्या बापाने केलता खरं एका दिवसात एवढा व्यायाम व्यायाम करतोय जिजे अगं बायकूनच कामाला लावला असेल त्याला होय आजा बायकून तुला काम सांगितलं होय र अगं नाही जिजे मामा काहीतरीच म्हणतोय उगस काहीतरी कसं हा अरे सकाळपासून बघतोय मी तिची सगळी कामं तूच करतोयस नवरा बायकोचं काहीतरी ठरलं असणार त्याच्याशिवाय आहे वे अरे काय नाही असं मामा अरे तसं काय नाही मग तिला काम न करा काही हिव भरले वैर होय अग हा काय म्हणजे तिला बरं वाटत नाही ना म्हणून मी करतोय अरे देवा आता तिला आणि काय झालं म्हणायचं अग तिला बरं वाटत नव्हतं पण मी म्हणलं आराम कर काम काय होऊन जातील ना मग ती आता काय झोपून यात वय हातमध्ये पडले अरे देवा आता हिला काय झालं काय ठाव अग एवढं काय नाही झालं रात्रीपासून जरा कणकणी होती मी म्हणलं आराम कर बरं वाटेल तेवढंच आहे ना वाजा हा का आणि दुसरं काय नाही आजा तिला म्हणावं दुखणं अंगाव काढू नकोस दवाखान्यात जाऊन या दोघं जण का गाडी ठेवून जाऊ मी अरे नाही नको काय नाही गरज अरे लगेच बरी होईल काय करायचं बाई एक झाले की एक काय ना काय मागं लागतच आहे बघ बघ म्हणून तुला सांगत नव्हतं बघ उगाच काळजी करत बसतीस अरे उगाच कसं काळजी हा सकाळी पूर्वी कधी बाहेर येत नाही असं कधी होत नाही र जाऊ दे मी जाऊन बघते काय झालंय ते त्याशिवाय माझ्या काही जीवाला चैन नाही पडायचा ए जिजे तू कुठं निघाले तुला सांगितलं ना काय नाही झालं म्हणून ग बस की जरा काय कशाला आणलंय सांगा तर काय हे मला मला कशाला काय काय करताय तुम्ही काय करताय सांगा की थंडी वाजते तुला थंडी कणकणी आली तुला रात्रभर झोप नाही कळलं काय तर काय बोलताय तुम्ही शीतल शीतल हे पुरी काय झालं ग तुला अशी कशी आजारी पडलीस आजारी हो अगं सकाळ तू बाहेर पण नाही आलीस आजी एकटा सगळी काम करते तेच की जिजे आजारी आहे ना ती आजारी आजारी ना तू हा तिला ताप आलाय ना कणकणी आली त्यामुळे कळणं झालं अरे मेल्या किती काम तू तेच तेच सांगतोयस आजारी आजारी मी नेमकं काय होते तिला तिला कसं तरी होतय कसं तरी होतय कस तरी होय ग शीतल अगं तुला नेमकं काय होतंय ते ह्याला तुला सांगायला नका नाही तिला आशक्तपणा आलाय विकनेस हा अरे पण आजा ताप तर अजिबातच नाही की नाही हाय की अंग सोडून ताप आलाय ना तिला गेल्या आत्ता पूर्वीची चेष्टा करा तुला सुस्त आहे की येळ आहे का हा हो बाहेर चालली मी हो बाहेर अगं पण बाहेर हो बाहेर
चिडतोय काय झाले डोकं धरले का एवढंच होते ना काय राजा किती कालवा करतोस काय कळतं का तुला हा अग मला वाटलं लय ताप आलाय शीतल मी बाम आणते आणि बाम तुला चुळून देते बाम 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 हा जीजे बरोबर आहे बाम आण बाम लगेच बरं वाटेल जा जा हा मी आलीच घेऊन झोप तू आणि हे बघ विश्रांती घे उठू नका सगळं अरे देवा तू कशाला उठलीस बाई तू झोप 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 ती बाम घेऊन येते तुला कोण नाही त्रास दिला झोप देवा झोप अग काय करतेस डोक्याला बांधेन गट तुम्हीच बांधा निधन झोप तरी झोप झोप बाई झोप अग पुष्पा बामची बाटली कुठे आहे ग अहो हाय किती तच कपाटात नीट शोधा म्हणजे सापडेल हा हा गावली गावली जीजे बाम दे मी देतो एवढंस कस कळ कशाला हो बाम ते शीतलला अग शीतला रात्रीपासून बरं वाटणं झाले तिला आणि काय झालं आता डोकं धरले आणि कस्तर होत असं आजाला सांगत होती काम करायची नसली की असं कस्तर होत आयत बसून नुसतं गिळायला सांगा की तिला पुष्पा उगच बडबडू नकोस मला सांग शीतलनं सकाळी उठून कधी आवरलं नाही असं झालंय का ग कधीतरी पण जीजे अग आता तर ती आंघोळ करून आवरून गेली माझ्या समोर ना आतमध्ये खोलीत तेव्हा एकदम ठीक होती ग अग हो जेडे तिला काहीतरी रात्रभर कणकणी होती म्हणून आजच तिला म्हणला झोप आता नसेल तिला बरं वाटत आणि हे बघ आपल्याला तसं ते दाखवत पण नसेल आता कळते आरामच करू देत की आणि तिच्या पण वाटणीची कामं आजा करतोय की आजिंके काय आता स्वयंपाक करणार आहेत वेतवा तुझ्याशी काय बोलणं तर अर्थच नाही बघ जाऊ देत झालं आता आज बी सगळी कामं माझ्याच बोकांडी रोज उठून काहीतरी नवीन नवीन कारण शोधून काढते ही बया हिला तर काय म्हणायचं अजिंक्यांना बघून तर असं अजिबात वाटत नाही ती आजारी हाय म्हणून नक्कीच काहीतरी घोळ हाय बेकार वाचलो काय आपण मला वाटलं गावतोय काय ती सोड तू बाम लावून घेत तुम्हीच लावा यो बाम तुमचंच डोकं शांत व्हायची गरज आहे खर तर का काय झालं हो तुम्ही कुणीच लपायच्या नादात जरा हातीच करायला लागलाय घरातल्या सगळ्यांना कळेल की अशानं असं कसं कळेल म्हणजे ते सगळे काय दूधखोळी आहेत वय हे बघा हे लपवायचं म्हणजे आपल्याला जरा जास्तच काळजी घेतली पाहिजे हो वय की बरोबर आहे तुझं म्हणून का तुला या अवस्थेत कामाला लावू मी कामाला लावू म्हणजे मी काय रोजंदारीला जाते वय रोज अहो घरात तेच तर काम करते की ते काय का असं ना तू काम करणं मला नाही पडत मला तर आता असं वाटायला लागलंय की तुम्हाला बी सांगायला नव्हतं पाहिजे का मग काय तर काहीतरी येड्यावानी करायला लागलाय तुम्ही माझी काळजी मी घेणारच की हे बघा मी सगळी कामं नाही करणार पण करणार हा मग केलीच पाहिजे की नाही अजिबात नाही मग काय करू मी तू बाम लाव झोप तू बाम तुम्हीच लाव अगं आणि तुम्हीच आराम कर अगं